मी मागे काय झालं त्याच्यावर बोलणार नाही, परंतु मी आज जनता दरबार घेतलाय. जनता दरबार घेण्यामागची भूमिका ही तक्रारकर्त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. सामान्य कुटुंबातल्या सामान्य नागरिकांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत, त्याचा निपटारा जागेवर झाला पाहिजे ही जनता दरबाराची म्हणून मानसिकता आहे. आज मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी बघितलं, अनेकांच्या तक्रारी अनेकांच्या समस्या वेगवेगळ्या मांडण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या निमूटपणे आम्ही समजावून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्याच्या विभागाला म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या. मी दिलेलं निवेदन 7 दिवसामध्ये त्यांनी मला लेखी उत्तर दिलं पाहिजे. केवळ लेखी उत्तर देऊन समाधान नाही तर त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. कुठल्याही हुतात्मा स्मारकामध्ये अतिक्रमण झालं असेल तर त्याच्यावर मी तहसीलदारांना सूचना करेन, तहसीलदार पाहणी करतील. त्याच्यामुळं हुतात्मा स्मारकामध्ये अतिक्रमण करता येत नाही, निश्चितपणानं कारवाई केली. जनता दरबाराची आता परत जनता दरबार भरवणार नाही, पण माझं आता दिल्लीला अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये वेळ काढून माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात मी स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेईन. आणि मी जे त्या ज्यांना कामं सोपवली होती किंवा सांगितली होती त्यांचं उत्तर त्यांच्याकडून म्हणजे थोडक्यात आढावा त्यांचा घेईन. मी आढावा घेताना मला खात्री आहे, माझा अधिकाऱ्यांवर पण विश्वास आहे की ते प्रश्न ते मार्गी लावतो. सरकार बदलल्याची मानसिकता त्यांच्या लक्षात आल्यावर निश्चितपणानं काम होईल. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि आत्ता दादांच्या नेतृत्वात आपण काम करतो आहे. तिन्ही नेते अतिशय तडपतेनं काम करणार आहेत, त्याच्यामुळं कामाला स्पीड मिळेल. सर, शेवटचं प्रश्न, देगलूर शहरामध्ये गटार योजनेखाली जे आपण आज रोडाची व्यवस्था झाली, सर गटार 5 वर्षापासून आतापर्यंत बी गटार योजना सुरू झाली नाही. मी पूर्ण त्याची आज मुख्याधिकारी यांच्या आईची तब्येत बरोबर नसल्यामुळं ते राहू शकले नाहीत. मी सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांना पण सांगितलं की त्यांची माहिती घ्या, 2-3 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब पण इथे येणार आहेत, ते पण चौकशी करतील आणि त्याच्यातून चांगला मार्ग होतो. पन्नास वर्ष सत्तेत राहून लोक नांदेडला किंवा देगलूरला योजना आणू शकले नाही. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता 5 वर्षापूर्वी खासदार झाला, 2-2.5 वर्ष करोनामध्ये गेले, राहिलेल्या 2 वर्षामध्ये रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं. त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये हेच सरकार राहिलं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, तर तरुणांना कुठेही कामासाठी जावं लागणार नाही. जिल्ह्यामध्ये आज नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलेकर आज जनता दरबार भरवण्यात आला. आणि जसं की आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये जनतेचे विविध प्रश्नावर देगलूर शहरातील उच्च अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना ज्या ज्या जनतेचे लंबित प्रश्न आहेत त्याच्यावर 7 दिवसात त्यांनी आपला जबाब नोंदवा असं माननीय श्री खासदार चिखलेकर साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. देगलूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात जनता दरबारमध्ये असंख्य लोक सामील होते. देगलूर शहरामी सैयद समी, मेरी आवाज, News 24 Live, देगलूर. अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज News 24 Live के साथ, और मेरी आवाज News 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.